हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज मी ठरवण करता बनवते वेज मोमोज. त्याच्या करता मी घेतलंय, अंदाजे घेतलंय सगळं, एक एक वाटी. एक वाटी गाजर, एक वाटी कॉर्न, त्याच्यामध्ये 3 ते 4 छोटे कांदे आहेत, कांदेपातीचे. कांदेपात आहे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडस आलं. हे असं मी सगळं चॉपर मध्ये चॉप करून घेतलंय. अंदाजे पनीर घेतलंय एक छोटी वाटी आणि एक मीडियम साईजचा कोबी घेतलाय, तो पण चॉपर मध्ये चॉप करून घेतलाय. भाज्या सगळ्या धुवून घ्या स्वच्छ, त्याच्यानंतर सगळ्या चॉप करून घ्या. त्याच्यात ऍड करायला सोया सॉस, चिली सॉस, रेड चिली सॉस घेतलाय आणि शेजवान चटणी घेतली आहे. आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत. 2 चमचे तेल घेतलंय आपल्याला, ही भाजी परतून घ्यायची आहे. जर लहान मुलं असतील खाणार असतील, म्हणजे लहान मुलांना आवडतं, तर याच्यात हिरव्या मिरच्या घालू नका. त्याच्या जागी तुम्ही लाल तिखट किंवा काळी मिरी ऍड करू शकता. मी याच्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या ऍड केलेल्या आहेत. 2 चमचे मी तेल घेतलं होतं, त्याच्यामध्ये भाज्या मी अशा मिक्स केल्या. त्याच्यानंतर आता आपण गाजर घालूया. त्या भाज्या आपल्याला खूप शिजवून नाही घ्यायच्या, त्याच्या परतूनच घ्यायच्या. पनीर आपण सगळ्यात शेवटी घालूया. जस्ट 2 मिनिट मिक्स केलं. लगेच आपण ह्याच्यात कोबी ऍड करूया. लगेच मीठ नाही घालायचंय, आपण मीठ नंतर घालूया. शिजून भाजी कमी होईल म्हणून मीठ लगेच पहिलेच घालू नका. हे बघा, छान मिक्स करून घेतलंय. मी आता याला 5 ते 10 मिनिट शिजत ठेवते. अंदाजे मी चवीनुसार आपलं मीठ घालायचंय. परत छान परतून घेते. अशी भाजी कलरफुल दिसेल छान. शिजली की अजून कमी होणार भाजी, म्हणून मी पहिलेच मीठ नव्हतं घातलं. अजून याला शिजू दे. आता मी याला झाकण ठेवून वाफवून घेते 5-6 मिनिट, मग आपण पनीर ऍड करू. आता याच्यात आपण पनीर ऍड करूया. पनीर ऑप्शनल आहे, घालायचं असेल तर तुम्ही याच्यात मिक्स करू शकता, अदरवाईज नाही टाकलं तरी चालतं. पनीर तर काही जास्त शिजवायचं नाही आहे म्हणून मी शेवटी घालते. गॅस मी फुल केलाय, आता स्लो गॅसवर मी भाजी शिजवून घेतली आणि भाजी पटकन शिजते आणि खूप शिजवायची पण नाही आहे आपल्याला. सगळी भाजी झाली की आपण लास्टला याच्यात थोडी कोथिंबीर ऍड करू. तर मी अंदाजे याच्यात सोया सॉस, चिली सॉस ऍड करते. साधारण 1 चमचा आपल्याला घालायचंय. डार्क सोया सॉस आहे, त्यामुळे तुम्हाला थोडस काळपट वाटतंय, पण ते काळपट नाही ऍक्च्युली. आता मी 1 चमचा शेजवान चटणी ऍड केली आहे. गॅसची फ्लेम मी हाय ठेवली आहे आणि आता ही भाजी आपल्याला पटापट परतून घ्यायची आहे, जास्त शिजवायची नाहीये. मीठ थोडं पहिले कमीच झालं, कारण आपण जे सॉस घालतो त्याच्यात मीठ असतं. सोया सॉसमध्ये, चिली सॉसमध्ये, शेजवान चटणीमध्येही सॉस मीठ असतं.
आता आपण गॅस ऑफ करूया, ही भाजी आपली तयार होईल. हा मी डो तयार करून घेतलाय. मी एक वाटी ह्या वाटीने मी एक वाटी मैदा घेतलाय. तुम्ही घरची साधी वाटी असेल तरी वाटीने मोजून घेऊ शकताय. ह्या कलर मध्ये मी ह्याच्यात पालकचं थोडीशी पेस्ट करून घेतली होती, त्याचा ग्रीन कलर ऍड केलाय. आणि हा जो लाल कलर तुम्हाला गुलाबी कलर दिसतोय त्याच्यामध्ये मी गुलाबी कलर हा बीट असतो त्याचा उकळून त्याचा ज्यूस काढून तो ऍड केलेला आहे. आणि मळताना त्याच्यात फक्त जवीनोचा मीठ आणि तेलाचं मोहन घातलंय. थोडं कोमट पाण्याने हा मैदा वळून घ्यायचाय. आणि हा डो असा तयार करून घेतलाय. तो कमीत कमी 20 ते 25 मिनिटं असंच मळल्यानंतर राहू द्या रेस्ट करत. भाजी आपली झालेली आहे तर मी भाजी गार करत ठेवली आहे. झाल्यानंतर मी याचे छोटे छोटे चपाते करून घेते पुऱ्यासारखे आणि स्क्रब करून मी तुम्हाला दाखवते. हे बघा, जो तुम्हाला आकार आवडत असेल किंवा येत असेल ना तो तुम्ही बनवा. स्टफिंग आपल्या आवडीनुसार भरून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. असं बंद केलं मी, नीट दाबून बंद करा. मी स्टीमर तिकडे गरम करत ठेवलंय पाणी. आता आलं मी असं फक्त हे प्रेस करायचं इकडे. कुठलाही आकार तुम्ही जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही देऊ शकता. हे बघा, असे मी हे व्हाईट करून घेतले, हे असे साधे पिंक. आता मी हे स्टीम करत ठेवते, दाखवते मी तुम्हाला. हे स्टीमरची मी उकळत ठेवलं, आता गॅस मी फुल करते. त्याला मी चाळणीला थोडं तेल लावून घेतले आणि असे आपण स्टीम करत ठेवूयात. ही जी मी पोळी लाटली आहे ना ती जास्त जाडी पण नाही लाटायची आणि जास्त पातळ पण नाही लाटायची, मीडियम साईज आपल्याला करायचे. जास्त पातळ लाटली की ते सगळं सारण बाहेर येणार त्याच्यातलं. हे आता मी स्टीम करत ठेवून देते. हे 5 ते 10 मिनिटं आपलं ठेवून बघू होत आहेत का, नाही तर मग आपण परत 5 मिनिटं स्टीम करत ठेवू. तसे 10 मिनिटात होतात. हे बघा, असे आता मी ओपन करते. काढून घेते तुम्हाला दाखवते. हे झाले स्टीम, गॅसनी स्लो केलाय तर आपण सर्व करू शकता. हे आपले रेडी आहेत वेज मोमोज, हे झालेले आहेत. ह्याच्या बरोबर जी चटणी खायची असते शेजवान चटणी, त्याची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये दाखवते. फ्रेंड्स नक्की ट्राय करा, वेज मोमोज तुम्हाला आवडतील. काही अजून तुम्हाला डिशेस बघायचे असतील तर तेही मला कमेंट मध्ये कळवा. आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.